तर चला आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण 4 आणि 1 असं माप घेऊन डोसा बनवणार आहोत. तर मी हे 4 वाटी तांदूळ घेतले. आणि 1 वाटी उडदाची डाळ. आणि हे 3 चमचे हरभऱ्याची डाळ. 1/2 चमचा मेथी दाणा. आता मी सगळं एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एकत्रच भिजवणार आहे. तर चला मी स्वच्छ करून धुवून घेते. तर मी डाळ तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आणि हा तांदूळ मी कोलमचा वापरला आहे. तुमच्याकडे जो तुम्ही इडलीला आणि डोशाला वापरता तो वापरला तरी चालणार आहे. अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल. आता किमान 7 तास तरी भिजत ठेवणार आहे. किमान 7 तासानंतर आपण हे वाटून घेणार आहोत. तर चला मी हे थोडं थोडं करून वाटून घेते. तर हे असं माझं पूर्ण वाटून झालं आहे. हे मी वाटलेलं काढून घेतलं आहे एका पातेल्यात. आणि हे मी असं 2 मिनिट तरी फेटून घेणार आहे. फेटून झालं आहे आपलं. आणि हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे व्यवस्थित. एखाद्या जाड कापडाने गुंडाळून ठेवलं तरी चालणार आहे. मला पाहिजे तेवढं मी पीठ घेतलं आहे आणि थोडं पाणी ओतून पातळ करणार. आपल्याला जसं डोसा घालायला पाहिजे तसं आपण पीठ करून घेऊ. ते मीठ चवीप्रमाणे मला पाहिजे तसं पीठ मी तयार करून घेतले. पण आता डोसे बनवूया. चला पहिला डोसा घालून घेऊ आपला. चला आपण बघूया. मस्त डोसा तयार झाला आपला. तर मी काढून घेते. डोसे सगळे करून घेते मला पाहिजे तेवढे. दुसऱ्या पण डोशा मी थोडंसं तेल टाकून घेतले. हा बघा दुसरा पण तयार झाला आपला डोसा. डोशाबरोबर खाण्यासाठी मी भाजी बनवणार आहे. त्याचं साहित्य बघू. लसूण, सुकं खोबरं, जिरं, आलं, कढीपत्ता, धणे आणि काश्मिरी लाल मिरची 2. एक जणाला शेंगदाणे नाही आवडत. तर ज्याला आवडतं त्याने 1 चमचा शेंगदाणे पण घाला. तर चला हे मी वाटून घेते. तर हे बारीक वाटून झाले. डोसे तर तयार आहेत आपले. आपण डोशाबरोबर खाण्यासाठी थोडीशी हटके भाजी बघूया. भाजीसाठी मी तेल थोडं ओतून घेते. तेल गरम झाल्या मोहरी जिरे कढीपत्ता हिंग हे वाटण आणि हे वाटण टाकून घेतले. टाकलेलं वाटण मी 1 मिनिट चांगलं भाजून घेते.
थोडी लाल मिरची पावडर पण टाकणार आहे आपण आपल्या तिखटाप्रमाणे. जसं आपल्याला तिखट पाहिजे तशी मी लाल पावडर टाकलेली आहे मिरची पावडर, कारण काश्मीरी मिरची वाटलेली आपली तिखट नसते. हळद पण टाकून घेते मी छोटा पाव चमचा. थोडी कसुरी मेथी, परतून झाल्यानंतर मी उकडलेला बटाटा टाकून घेते आणि मिक्स करूया. आणि आपल्याला जसा रस्सा पाहिजे असेल तसं पाणी वापरून घेऊया. हे मीठ चवीप्रमाणे दोन मिनिटाला मिडियम गॅसवर चांगलं उकळू द्या. याच्यात चिंच पण घालू शकता, मी फक्त गूळ घालते थोडासा. तर मस्त तयार झाली आपली डोशाबरोबर खाण्यासाठी भाजी.